आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण महत्वाची आणि ताजी घडामोड पाहणार आहोत. निपाणी, सदलगा आणि चिकुडी या नगरपालिकेच्या निवडणुकीचे जवळपास निकाल स्पष्ट झालेले आहेत. सीमा भागातल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे बेळगाव जिल्ह्याबरोबर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातल्या काही विभागाचं लक्ष लागून राहिलं होतं. नेमकं काय होणार? आमदार शशिकला जोल्ले विरुद्ध माजी आमदार काकासाहेब पाटील, काँग्रेस विरुद्ध बीजेपी असा संघर्ष निपाणीमध्ये सुरू होता आणि निपाणीची सत्ता ही आघाडीची होती आणि यामध्ये काँग्रेस महत्वाची भूमिका बजावत होता. गेले 5 वर्ष काँग्रेसकडे ही नगरपालिका होती असं मानलं जात होतं. या नगरपालिकेत नेमकं काय झालं आता आपण पाहणार आहोत. याशिवाय प्रकाश हुक्किरे जे खासदार आहेत आणि आमदार गणेश हुक्किरे हे काँग्रेसचे दोन नेते आहेत, त्यांची चिकुडी नगरपालिकेत नेमकं काय राजकारण घडलंय पाहायचं आहे आपल्याला. सदलगा नगरपालिका यापूर्वी काँग्रेसकडे असायची, अण्णासाहेब गुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तिथं काम चालायचं, पण आता या नगरपालिकेत हे काय नेमकं घडले राजकारण हे आपण पाहणार आहोत. काही क्षणातच निकाल आपल्या समोर येत आहेत, जे ताजे निकाल आपल्या समोर आलेत आणि सीमा भागात जे राजकीय परिवर्तन होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसला निपाणी मतदारसंघात हरवलं, तर चिकुडी मतदारसंघामध्ये निसर्गा परावा चिकुडी सदलगामध्ये भाजपाचा झाला आणि त्या भागामध्ये पट्ट्यामध्ये ज्या 3 नगरपालिका ज्या मोठ्या आहेत, सर्वाधिक मतदान या 3 नगरपालिकेचं आहे, लोकसभेची निवडणूक याच्यावर अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातून या निकालाला अतिशय महत्वाचं स्थान दिलं जात आहे. निपाणी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे यापूर्वी फक्त 6 नगरसेवक होते आणि जे आत्ता ताजे निकाल आलेत यामध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत. भाजपला इथं 13 जागा निपाणीमध्ये मिळालेल्या आहेत, तर काँग्रेसला 12 जागा मिळालेल्या आहेत आणि अपक्ष 6 आलेले आहेत. पण अपक्ष कुणाकडे जातात त्यांच्यावर जी सत्तेची सूत्र अवलंबून राहणार आहेत. निपाणी नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष आहेत, इथले जे नेते आहेत, हे 2 ठिकाणाहून निवडून आलेले आहेत. विलास गाडीवडर म्हणून जे नेते आहेत, त्यांचं काम चांगलं आहे, लोकसंपर्क चांगला होता, लोकभावना त्यांच्याबद्दल चांगली होती. ज्यावेळा महानगरची टीम प्रभागातून फिरत होती त्यावेळेला गाडीवडर साहेबांच्या बद्दलचं जे मत होतं ते अतिशय चांगलं होतं. ते 2 प्रभागातून निवडून आलेत, त्यांचा मुख्य प्रभाग होता तिथूनही निवडून आले आणि दुसऱ्या प्रभागात जिथं भाजपला हरवायचं ठरवलं होतं त्यांनी त्या ठिकाणाहून विलास गाडीवडर निवडून आलेत. भारतीय जनता पार्टी तर मोठा पक्ष झाला आहे, 13 जागा भाजपाला निवडून आल्या, तर राष्ट्र काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसचे तर थोडंफार नुकसान झाले आणि अपक्ष 6 निवडून आलेत. हे अपक्ष ठरवतील त्यांची सत्ता आता निपाणी नगरपालिकेवरती राहणार आहे. काकासाहेब पाटील असतील किंवा वीरकुमार पाटील असतील, उत्तम पाटील असतील बोरगावचे, या नेते मंडळीने खूप चांगले प्रयत्न इथं केले होते. पण विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहे शशिकला जोल्ले यांनी पायात भिंगरी घालून इथं प्रचार केला होता, लोकांशी संपर्क साधला होता, सुसंवाद साधला होता आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला खूप मोठं यश मानावं लागेल. भाजपाच्या जागा इथं तब्बल दुपटीने वाढलेल्या आहेत. भाजपाला 13 जागा मिळाल्या, भाजप मोठा पक्ष झाला आहे, पण सत्तेत जाण्यासाठी त्यांना 3 जागांची आवश्यकता आहे. जर नगरसेवकांनी पाठिंबा दिला तर 3 नगरसेवकांनी अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला तरच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष इथं होऊ शकणार आहे. पण जो आमदार शशिकला जोल्ले यांना जे अपेक्षित पाहिजे होतं ते मिळालंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांनी जो प्रचाराची रणनीती आखली होती त्या ते यशस्वी झाल्यात म्हणायला हरकत नाही, कारण दुपटीने भाजपाला इथं जागा मिळाल्या. पण भाजपाला सत्तेसाठी जाण्यासाठी 3 अपक्षांची गरज लागणार आहे. 6 एकूण अपक्ष आहेत, त्यातले किती अपक्षांच्या गळाला भाजपाचे लागतात हे पाहावं लागेल. पण सध्या तरी काँग्रेस 12, भारतीय जनता पार्टी 13 आणि 6 अपक्ष आहेत. विलास गाडीवडरांना त्यांच्या कामाची पोचपावती निपाणीच्या जनतेने दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला चिकुडीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. आमदार गणेश हुक्किरे आणि आमदार प्रकाश हुक्किरे हे मोठे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांना फार मोठा दणका या शहरातल्या जनतेने दिला आहे. काँग्रेसचा इथे पिछाड झालेला आहे. काँग्रेसला केवळ 10 जागा मिळाल्या आणि सत्तेत थेट भारतीय जनता पार्टी आली. चिकुडी नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हाती गेलेली आहे. अण्णासाहेब जोल्ले जे नेते आहेत, उद्योगपती सहकार नेते आहेत, या नेत्यांना इथं यश मिळाले. महंतेश कवडगेमठ यांनी इथं प्रयत्न केले होते, प्रभाकर कोरे साहेबांचा इथं प्रभाव आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रकाश हुक्किरे यांच्या हाती असलेली सत्ता आता हिसकून घेतली असं म्हणायला काही हरकत नाही. चिकुडीमध्ये त्यांचा प्रभाव होता काँग्रेसचा. प्रकाश हुक्किरे खासदार आहेत आणि आमदार गणेश हुक्किरे या 2 नेत्यांचा प्रभाव असणार या शहरात नेमकं काय होणार याची उत्सुकता होती, कारण पुढे विधानसभेनंतरच्या निवडणुकीनंतर ही निवडणूक होते आणि लोकसभा निवडणूक पुढे आहेत तोंडावरती. लोकसभेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार असल्यामुळे चिकुडीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण
अण्णासाहेब जोल्ले असतील, आमदार महतेश कवडकेमठ असतील, यांनी जी ताकद वापरली, यांचा जो प्रचाराची रणनीती होती या रणनीतीच उपयोगाला ठरली आणि रणनीती काँग्रेसची फसली. याचाच परिणाम भारतीय जनता पार्टीला 13 जागा मिळाल्या, काँग्रेसला केवळ 10 जागा मिळाल्या. त्यानंतर सदरगाव नगरपालिका निवडणुकीत आता बघावं लागेल आपल्याला की महत्त्वाची बातमी आहे सदरगाव नगरपालिकेची. अण्णासाहेब गुंडकल यांच्याकडे गेली 34 वर्ष सदरगावच्या जनतेनं कायमस्वरूपी नेतृत्व स्वीकारले त्यांचं आणि त्यांना मदतही केलेलं आहे. अण्णासाहेब जोल्ले यांच्या अण्णासाहेब जोल्ले आणि अण्णासाहेब गुंडकले हे दोन नेते या निवडणुकीत एकत्र आले होते. पूर्वी अण्णासाहेब गुंडकले काँग्रेसच्या सोबत असायचे, त्यावेळी सुद्धा त्यांच्या नगरपालिका होती. आज ही परिस्थिती बदलली, अण्णासाहेब गुंडकले यांचं नेतृत्व मान्य इथल्या जनतेने केलं असं म्हणायला काही हरकत नाही. भाजपाला इथं 13 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत आणि जीडीएसला 2 जागा मिळाल्या आहेत. जीडीएस आणि काँग्रेस जर एकत्र आले तर 10 जागा होणार आहेत आणि भाजपाच्या 13 जागा होणार आहेत. त्यामुळे भाजपाचा नगराध्यक्ष होणार हे सरळ आहे. जीडीएस भाजपाबरोबरही जाऊ शकतं सत्तेसाठी, सत्तेच्या ॲडजस्टमेंटसाठी, किंवा काँग्रेसबरोबर राहू शकतं. पण सध्या तरी अण्णासाहेब गुंडकले जिंकलेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचा जो विजय झालेला आहे, अण्णासाहेब जोल्लेंचा इथे विजय झाला आहे सदरगाव निवडणुकीमध्ये. सदरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला 13 जागा मिळाल्या, काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आणि 2 जीडीएसला मिळाल्या. दुसऱ्या बाजूला चिकुडीमध्ये भाजपाला 13 जागा मिळाल्या, काँग्रेसला 10 जागा मिळाल्या. तर तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीनं निपाणीत चांगली घोडदौड चालू केली आणि त्यांना 13 जागा मिळाल्या. आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाला चांगलं यश आलं, 12 जागा काँग्रेसला मिळाल्या आणि 6 अपक्ष मिळालेत. अपक्ष ठरवतील तोच नगराध्यक्ष निपाणीचा होणार हे जवळपास निश्चित झाले. आता तोडफोडीचं राजकारण सुरू होईल, या राजकारणाकडे आपण पाहणारच आहोत. पण निपाणीमध्ये 13 भारतीय जनता पार्टी, 12 काँग्रेस आणि 6 अपक्ष आलेले आहेत. तर तिसऱ्या बाजूला चिकुडीमध्ये 13 भारतीय जनता पार्टी आणि 10 काँग्रेस झालेले आहेत. सदरगावमध्ये 13 भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्यात आणि जीडीएसला 2 जागा मिळाल्यात. निपाणी, चिकुडी आणि सदरगाव या तिन्ही ठिकाणी 13-13 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत. विशेषतः आमदार सौ शशिकला जोल्ले आणि अण्णासाहेब जोल्ले या दोन नेत्यांनी या तिन्ही नगरपालिकेच्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले होते. यांना चांगलं यश आलं असं म्हणावं लागेल. चिकुडी आणि सदरगावची एकतर्फी सत्ता ह्या नेतृत्वांच्या हातात राहिली असंच म्हणावं लागेल. आकाश हुक्केरे आणि आमदार गणेश हुक्केरे या दोन नेत्यांना आता आत्मचिंतन करावं लागेल. चिकुडीची नगरपालिका त्यांच्या हातून निसटली, सदरगावची नगरपालिका हातून निसटली. लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे, जनसामान्यातली प्रतिमा जी आहे ती उजळण्याचा प्रयत्न आता या पुढच्या काळात त्यांना करावं लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब जोल्ले आणि सौ शशिकला जोल्ले यांच्या पाठीशी जनता राहत आहे, लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या आता जबाबदारी वाढल्या. विकास कामाची जी वचनं दिली असतील ती वचनं पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि विशेषतः निपाणी साखर कारखान्याच्या आता निवडणूक लागल्या, या निवडणुकीवरती या निकालाचाही परिणाम होणार आहे. दोन नगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमतामध्ये चिकुडी आणि सदरगावमध्ये भारतीय जनता पार्टी गेलेली आहे. तर त्रिशंकू अवस्था निपाणीची झालेली आहे, तिथं 13 भारतीय जनता पार्टीला नगरसेवक मिळाले आहेत, तर 12 नगरसेवक काँग्रेसला मिळाले आहेत आणि 6 अपक्ष मिळाले आहेत. पण मोठा पक्ष म्हणून भाजप तिथं अस्तित्वात आला आहे. आता अपक्ष ठरवतील तोच निपाणीचा नगराध्यक्ष होणार आहे. पण सदरगाव आणि चिकुडीमध्ये भारतीय जनता पार्टीची एकतर्फी सत्ता आली असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही. आपले प्रतिनिधी शिवाजी भोरे, तानाजी बिर्नाळे आहेत आणि अमोल विसे यांनी जे सर्वे केला होता, या सर्वेचा तंतोतंत अंदाज आता जवळपास खरा ठरला. ज्या अहवाल आपल्याकडे जे आले होते, मानकऱ्यांनी यापूर्वी ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, यामध्ये स्पष्टपणे दिसत होतं की चिकुडीमध्ये काँग्रेसला एवढा संधी मिळणार नाही, सदलग्यामध्ये फारशी संधी मिळणार नाही आणि निपाणीमध्ये मात्र काटीकी टक्कर आहे असं चित्र दिसत होतं. पण विलास गाडीवडर यांच्या बाजूनं मतदान आहे, लोक त्यांच्या बाजूला आहेत हे चित्र बाकी सर्वेमध्ये दिसत होतं. सगळ्याच चॅनलने, वर्तमानपत्रांनी जो सर्वे केला होता, दोन्ही ठिकाणी ते निवडून येतील अशी परिस्थिती दिसत होती आणि ती नेमकी खरी ठरली. निपाणीमध्ये त्रिशंका अवस्था निर्माण झाल्या. पाहावं लागेल आता निपाणीतले 6 नगरसेवक कोणाच्या बाजूला जातात आणि त्यावरतीच तिथला नगराध्यक्ष अवलंबून आहे. राजकीय घडामोडी आणि तडजोडी 1-2 दिवसात सुरू होतील किंवा काही क्षणातच चालू होतील आणि यानंतर निपाणीचं नेमकं चित्र आहे तेही आपण दाखवू. परिस्थिती आता तिथं बदलत राहील, अपक्ष ठरवणार आहे तिथला आता नगराध्यक्ष कोण होणार. आणि मात्र महानकर्याने जो सर्वे केला होता तो तंतोतंत खरा ठरला हे मात्र निश्चित. जनमानसामध्ये कौल होता की परिवर्तन यावेळी घडवायचं, सदरगाव आणि चिकुडीमध्ये चांगलं परिवर्तन घडलं, मोठं परिवर्तन घडलं, काँग्रेसला इथे पिछाड झाली. तर निपाणीमध्ये त्रिशंक अवस्था निर्माण झाली. पण काँग्रेस आता सत्तेसाठी अपक्षांना कसा गळ टाकते पाहावं लागेल, किंवा भारतीय जनता पार्टी अपक्षांना जाळ्यात कसं ओढते ते पाहावं लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया.